आपण आज मराठी या विषयामध्ये एक कविता शिकणार आहोत। कविता शिकणार आहोत जीवन गाणे। कोणते गाणे? जीवन गाणे कविता आहे। ही कविता आपण आज त्या तासिकेला शिकणार आहोत। याचे कवी आहे नितीन देशमुख, 1974 प्रसिद्ध कवी व लेखक। त्यांच्या विविध विषयावरील काव्य रचना प्रसिद्ध आहेत। त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून आलेले आहे। म्हणजे एक आहे कवी आहे, ठीक आहे, प्रसिद्ध कवी आणि लेखकही आहे आणि विविध विषयावरील काव्य रचना प्रसिद्ध आहे त्यांची। प्रत्येक अनेक विषयावर त्यांनी काव्य रचना केलेली आहे। त्यांच्या काव्यातून निसर्ग, निसर्ग म्हणजे प्रकृती, नेचर, ठीक आहे, निसर्ग आणि निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून आले आहे। आपला जो निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये आपल्याला काय काय मिळते, ठीक आहे, निसर्गापासून काय कोणकोणती आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात, या कोणकोणती गोष्टी मिळतात यावर त्यांचे काव्यसंग्रहाचा समावेश केलेला आहे। निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्य व संस्कार शिकवत असतात। निसर्गातील पुष्कळ असे मूल्य आहे की ते आपल्याला काही ना काही शिकवत असतात, ठीक आहे। आपण त्यांच्यामधून काही ना काही शिकतो या कवितेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत, काहीतरी ते शिकवणार आहे, ठीक आहे। कोण? निसर्ग माणसाला काहीतरी शिकवते, पण फक्त शिकण्याकरता माणसामध्ये थोडासा हे पाहिजे, कुतूहल पाहिजे, ठीक आहे, इच्छा पाहिजे शिकण्याकरता, ठीक आहे। प्रसिद्ध कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकाकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडलेल्या आहेत। आणि पुष्कळ अशी घटना आहेत आपल्या निसर्गाच्या बाबतीत, पुष्कळ अशी गोष्टी आहेत की त्यांच्यापासून आपल्याला बहुतेक पुष्कळ काही वस्तू, त्या पुष्कळ काही गोष्टी आपण शिकू शकतो आणि ते शिकून आपल्या आचरणामध्ये ते आणू शकतो। आपण एक संस्कारी व्यक्ती म्हणू शकतो। आपल्यामध्ये त्याच्या प्रकृतीचा संस्कार आपल्यामध्ये यावा हा उद्देश ठेवून लेखकाने एक मार्मिक रित्या ही कविता समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रसिद्ध कवितेत किशोर सप्टेंबर 2009 मासिकातून घेतलेली आहे, ठीक आहे। ऐका वाचा मना, ठीक आहे, म्हणजे आपल्याला ऐकायचे आहे, वाचायचे आहे आणि म्हणायचे आहे, ठीक आहे। या सृष्टीचे मंजूळ गाणे जगने मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदने जगने मजला शिकवून गेले, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, नदी सागरा जीव कालावे, शेर होऊने नदीचे पाणी नदीचे पडणे जगणे मजला शिकवून गेले, फुलंतरी असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले, साजराची अथांगता अधवी वृक्षाची स्थिर प्रत्यता, दुसऱ्यांसाठी अवशोषणे जगणे मजला शिकून गेले। बर, आपण आता त्याच्या थोडक्या
पाहिजे जसं आलं तसं आपण गायन करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. त्यानंतर याचा अर्थ समजू. पहिला आहे कळवा आहे, या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले. म्हणजे या सृष्टीचे मंजूळ म्हणजे प्रेमळ गाणे मला शिकून गेलेले आहे. आपण निसर्गामध्ये सकाळी उठा, पक्षी ते पक्षी पक्षी कसे चिवचिवाट करतात, त्यांचं गाणं आपण ऐकतो की नाही. त्याने मला काही सांगितलंय, त्याच्याकडून आपण शिकू शकतो की काहीतरी आपण प्रेमळ गाणे गायला पाहिजे. हे आपण आपल्याला या निसर्गानं शिकवलेलं आहे, ठीक आहे. मग म्हणते झिन्ने नारे चंद्र चांदने जगणे मधला शिकून गेले. म्हणजे आकाशामध्ये जे चंद्र तारे आहेत, आकाशामध्ये जे चंद्र तारे आहेत, त्यांनी आम्हाला काहीतरी शिकवलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याकरता शिकण्या योग्य आहे. म्हणजे कसं आहे, तारे चंद्र वगैरे आपल्याला रात्रीला मोठा कसा सुशोभन दिसतोय आपल्याला आकाश, है की नाही. ते आपल्याकरता काही करून राहिले, त्यांनी आपल्याला काही ना काही शिकवलेलं आहे, ठीक आहे. त्यांच्याकडून लेखक म्हणतात, सॉरी कवी म्हणतात की मी काहीतरी त्यांच्याकडून शिकलेलं आहे. भटकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. कवी म्हणतात या भरकटलेल्या, भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन, या दिशाहीन जगामध्ये जगात संस्काराची जाणीव कुणाला नाहीये. संस्कार पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, पण तुम्हाला आहे का मित्रांनो, वर्गामध्ये कसे आवाज करतात करतात की नाही. मग आता शिका या निसर्गामधून. निसर्ग आपल्याला काय काय शिकवताना आपण शिकू शकत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये काय असायला पाहिजे, संस्कार असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, संस्कार. तुलसी वरल्या त्या पंक्तीचे जळणे जगणे जळणे मधला शिकून गेले. तुलसी रंगाच्या जवळ एक पंक्ती म्हणजे दिवा जळतोय, तो स्वतः जळतो पण लोकांना काय करतो, तो प्रकाश देतोय. तो काय करतो, स्वतः जळून राहिला. कोण जळून जळून राहिला, दिवा. तुलसी जेव्हा आपण संध्याकाळी या तुलसी जेव्हा दिवा ठेवतो की नाही आपल्या घरी, तर त्याच्याकडून आपल्याला हे शिकायचं आहे की तो स्वतः जळून राहिला पण दुसऱ्यांना काय देऊन राहिला, तो प्रकाश प्रकाश देऊन राहिला. काही होईल नाही, तर त्याच्याकडून आपल्याला शिकायला पाहिजे. स्वतः जळा पण लोकांसाठी मी प्रकाशवान व्हा, लोकांना तुमच्या जीवनाचा फायदा मिळो, हा कवीच्या म्हणण्याचा तात्पर्य, हा समजण्याचा तात्पर्य आहे. म्हणजे या प्रकारे निसर्गाने आपल्याला बहुतेक शिकवलेलं आहे, पुष्कळ शिकवलेलं आहे, ठीक आहे. बस फक्त आपल्यामध्ये शिकण्याची इच्छा असायला पाहिजे, ठीक आहे. शिकण्याची आपल्यामध्ये कल्पकता असायला पाहिजे, निसर्ग आपल्याला काय करतात वगैरे वगैरे, ठीक आहे. प्रेम काय ते कुणा ठावे नदी सागरा जीव का नावे. आपल्याला काय म्हणते, नदी जी आहे ती अंतिमला कुठे जाऊन भेटते, सागराला. कुठे भेटते ते, सागराला. कोण भेटते, नदी, ठीक आहे. पाळावर जाते का, त्यालाही असं सांगायचं आहे कवीला, कवीला की त्या समुद्राशी नदीला प्रेम आहे म्हणून ती कोणाकडे जाते, सागराकडे पळत जाते. पहाडावर जाते का, पर्वतावर जाते का, ते कोणाकडे जाते, सागराकडे. ते अथांग सागराकडे, सागराशी त्याला प्रेम असायला पाहिजे, असावा. हे मला त्यांनी या कवितेच्या मार्गात शिकवून गेलेले आहे असे कवी म्हणतात. स्वेर होऊनी नदीचे पडणे जगणे मधला शिकून गेले. स्वेर म्हणजे इकडे तिकडे, ठीक आहे. स्वेर बिलकुल कुणाला पाहायचा नाही, कुणाला थांबायचा नाही, ठीक आहे. फक्त पळायचं पळायचं पळायचं. नदी जेव्हा नदीमध्ये पाणी असतो तो एकच दिशेने कोणाकडे जातो, त्याचा प्रवाह एकच असतो ना. नाही तर असं नाही होत, हे थांबले मी थांब नदी येतो, थांबते का नदी कधी, नदी कधी थांबत नाही, नदी कधी थांबत नाही, ते कुणासाठी थांबत नाही, त्याला ओढ लागली आहे कोणाची, त्या सागराची, असे कोण म्हणतात, कवी म्हणतात.
बुलंदरी असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले. हे बघा पक्षी पक्षी जे आहेत ते पक्षी आपल्या पिल्लांसाठी आपल्या इवल्या छोटे छोटे से लहान लहान से इवल्या आपल्या पिल्लांच्या चोचीमध्ये मध्ये अन्न घालण्याकरता किती परिश्रम करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला चारा पाहतात ठीक आहे. आणि ते आपल्या पिल्लांसाठी किती काळ कष्ट करून राहिले हे आपल्याला शिकायला पाहिजे. म्हणायचं तात्पर्य असं आहे या कविते कवीचा की आपणही त्यांच्यापासून शिकायला पाहिजे ना आपल्यासाठी आपण काहीतरी परिश्रम करायला पाहिजे असं कवी कवीचं म्हणणं ठीक आहे. त्यानंतर बघा चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकू गेले. म्हणजे आता सांगितलं मी चिवचिवणाऱ्या चोची मधले त्या पक्ष्याच्या चोची मध्ये त्याच्या आईच्या चोची मध्ये काय असते दाणे असते. पुन्हा चोची मध्ये दाखवत आहे इंगल्या इंगल्याचा लहान लहानच्या चोची मध्ये म्हणजे आपल्या किल्ल्यांच्या चोची मध्ये घालण्याचा प्रयत्न ते करत असते. समजलं समजलं. सागराची अथांगता आण ही वृक्षाची स्थित प्रकृता. बघा सागर एकाच जागी असतो त्याच्यावर कितीही संकट आले किंवा वृक्षाची स्थित प्रकृता तुफान आलं काही आलं हवा वारा जोराचाही आला तर तेव्हाही झाड कुणी एका जागेवर दुसऱ्या जागेवर पडते का पडते का नाही ठीक आहे. अरे तो त्याचा सामना करण्याचा त्याच्यामध्ये सामर्थ्य ठेवतो ठीक आहे. त्याच्याशी तो लढा देतो जोरदार वारा आला तर झाड काही पळून जाते का नाही बाबा मला पळून जातो असा होते का. कितीही वारा आला काय आला समुद्र एकाच जागी राहील तो राहील तो काही पडणार नाही. समजलं. उसकी त्याच्यानंतर दुसऱ्यांसाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले. या निसर्गातून आपण शिकलेलो आहोत की दुसऱ्यांसाठी आपण आपल्याला घाव म्हणजे वेदना होतात तरी आपण ते शोषण करायला पाहिजे ते असे कोण म्हणतात ठीक आहे. दुसऱ्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ठीक आहे. या प्रकारे ही कविता समाप्त.